मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण यावेळीच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, बक्षीस समिती खंड 2 अहवाल अखेर लागू, कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू. जे आर सुद्धा निर्गमित झालेला आहे आज दिनांक 13/2/2023. त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. बक्षीस समिती खंड 2 नुसार अखेर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अहवाल खंड 2 मधील वेतन श्रेण्याविषयक व अनुषांगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पहा मित्रांनो. केंद्र शासनाने केंद्रीय 7वा वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाच्या निर्णयाच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारसी करण्यासाठी श्री के पी बक्षीस सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन करण्यात आली होती. प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपला अहवाल खंड 1 शासनाच्या दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी सादर केलेला होता. सदर अहवालातील शिफारशी शासनाने स्वीकृत करण्यात आल्या होत्या. राज्य वेतन सुधार समितीने अहवाल खंड 2 राज्य शासनाच्या दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी सुधारणे सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारसीवर निर्णय घेण्याचे शासनाचे विचाराधीन होते. याबाबत सदर अहवाल माननीय मंत्रिमंडळात पुढे सादर करण्यात आला होता. माननीय मंत्रिमंडळाने सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयामध्ये विभागानुसार सुधारित वेतन श्रेणी नमूद करण्यात आलेले आहेत. विभाग व पदानुसार सुधारित वेतन श्रेणी पाहण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, विभाग व पदानुसार सुधारित वेतन श्रेणी आपण पाहू शकता. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.